सणावारी जेव्हा आपल्या घरी पाहुणे येतात तेव्हा आपण गोड नक्कीच बनवतो आणि ते सुद्धा पाहुण्यांच्या आवडीचं। आणि जसाच आपण गोडचा विचार करतो तशी खीर नक्कीच आपल्या डोक्यात येते। आजच्या स्पाइस बॉक्स मध्ये आपण बनवूया शाविगे पायसा, जी आहे शाविगे खीर। शाविगे पायसासाठी लागणारी सामग्री आहे भाजलेल्या शेवया, दूध, साखर, तुकडा काजू, मनुका, तूप, वेलची पावडर। शेवयांना भाजून घेऊया तुपामध्ये जोपर्यंत ते गोल्डन ब्राऊन नाही होत। जर का तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही भाजलेल्या शेवया सुद्धा विकत आणू शकतात। आज मी शेवयांना आधीच भाजून ठेवलेलं आहे। एका पॅन मध्ये एक चमचा तूप घेऊया आणि थोड्याशा मनुका ऍड करूया, काजू पण ऍड करूया आणि दोन्ही भाजून घेऊया। एका मोठ्या पॅन मध्ये आपण दूध गरम करूया। एकदा दूध गरम झालं की आपण त्यात शेवया ऍड करूया। दूध आता उकळत आहे, आपण यात शेवया ऍड करूया आणि मऊ होईपर्यंत शिजून देऊया। या मिश्रणाला हलवत राहा, नाहीतर हे खाल्ला जळून जाईल। जोपर्यंत हे शिजतंय आपण यात साखर टाकूया। लक्ष ठेवून हे शाविगे तुम्ही नॉनस्टिक पॅन मध्येच शिजवा, ज्याने हे खालती चिकटणार नाही। तुमच्या लक्षात असलं पाहिजे की अशा प्रकारचे पदार्थ नॉनस्टिक पॅन मध्येच शिजले गेले पाहिजे। खीर किती घट्ट झाली आहे ते बघूया। जर का गरज पडली तर ह्याच्यात थोडस दूध पण ऍड करूया। जेव्हा हे मिश्रण नीट घट्ट होऊन जातं तेव्हा गॅस बंद करून मिश्रणाला नीट चेक करून घ्या। शाविगे पायसा तयार आहे सर्व करण्यासाठी। आता ही खीर शिजलेली आहे, पण जोपर्यंत आपण ह्यात वेलची पावडर ऍड नाही करत तोपर्यंत हे पूर्णपणे तयार नाही होणार। आता आपण शाविगे पायसाला बोल मध्ये काढून सर्व करूया। आता आपण याला सजवून घेऊया भाजलेल्या काजू आणि मनुकांसोबत। स्वादिष्ट पायसा आता तयार आहे आणि याला जास्त चविष्ट बनवण्यासाठी आपण ह्याच्यात घट्ट दूध वापरलं पाहिजे। घट्ट दुधात साखर ऍड करायची गरज नाहीये। गरमागरम पायसाला एन्जॉय करा आणि याला थंड सुद्धा खाऊ शकता। तर एकदा बनवून बघा।